Welcome you all, my dear students. Today we are going to learn the 7th standard English poem, that is Don't Give Up. आज आपण इयत्ता 7वी मधील एक कविता आहे इंग्लिश, त्याचे नाव आहे Don't Give Up. हे कविता आज आपण काय करणार आहोत की शिकणार आहोत. सो द टायटल ऑफ द पोएम इज Don't Give Up. Don't Give Up मीन्स व्हॉट? सोडून द्यायचं नाही किंवा हार मानायचं नाही. फॉर एक्झाम्पल, आपण यशाचं शिखर गाठत असताना, यशाचं शिखर आपण रीच करत असताना मध्ये कुठे थांबायचं नाही. डोंट गिव्ह अप. आता बघा, टायटल आहे डोंट गिव्ह अप. डोंट म्हणजे डू नॉट, डोंट म्हणजे डू नॉट, आणि गिव्ह अप म्हणजे सोडून देणे. डोंट गिव्ह अप म्हणजे सोडून द्यायचं नाही किंवा हार मानायचं नाही, चालतच राहायचं. जर आपण तसंच चालत राहिलो, प्रयत्नशील राहिलो, तर आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी कोणीही थांबू शकणार नाही. हेच हे कवितेचं काय आहे की सारांश आहे. सो बिफोर गोइंग टू डिटेल फॉर द पोएम, लेट अस रीड द पोएम. डोंट गिव्ह अप. If you keep on going and never stop, you can keep on going, you can make it to the top. Life is full of mountains, some are big and some are small. But if you don't give up, you can overcome them all. So keep on going, try not to stop. When you keep on going, you can make it to the top. So फर्स्ट स्टांजा मध्ये, इन द फर्स्ट स्टांजा कवी काय सांगतो? इथे कवीचं नाव स्पष्ट नाहीये. ही कविता कोणी लिहिलं? कोणी राईट द पोएम? हा, दिस इज नॉट हिअर क्लिअर. द नेम ऑफ द पोएट इज नॉट गिव्हन. सो दिस काइंड ऑफ अ पोएट्री ऑर पोएम इज कॉल्ड एज अनॉनिमस. अनॉनिमस म्हणजे काय? जी कविता कोण लिहिलं ते आपल्याला माहीत नसतं, म्हणून त्याला आपण अनॉनिमस म्हणतो. अनॉनिमस म्हणजे अनामिक, ज्यांचं नाव स्पष्ट नसतं त्याला आपण अनॉनिमस असं म्हणतो. सो इन द फर्स्ट स्टांजा व्हॉट डिड द पोएट से? इफ यू कीप ऑन गोइंग अँड नेव्हर स्टॉप. जर तुम्ही तसंच प्रयत्नशील राहून चालत राहिलात तर, कुठेही न थांबता जर तुम्ही यशाकडे चालत राहिलात तर, यू कॅन कीप ऑन गोइंग, यू कॅन मेक इट टू द टॉप. आणि तुम्ही तसंच जात राहता, मोटिवेट होऊन तसंच जात राहता, अँड यू कॅन मेक इट टू द टॉप. आणि तुम्ही एक ना एक दिवस यशाचं शिखर गाठणारच. पण थांबायचं नाही. आपण काय करतो? एकदा अपयश आलं की सोडून देतो, प्रयत्न करणे सोडतो. पण आपण तसं करायचं नाही. एक्झाम्पल, एखाद्या टॉप किंवा एखाद्या रँकरला विचारलं, तुझं यशाचं कारण काय? किंवा एक रेस मध्ये स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्याला विचारलं, तुझं यशाचं कारण काय? तो सांगितला की मी थांबलोच नाही. म्हणजे काय? आपण चालतच राहायचं, प्रयत्नशील राहायचं. आज नाही, उद्या नाही यश आलं की पुढे नाही, पण आपण चालत राहायचं. सो इथे तेच सांगितलं, इफ यू कीप ऑन गोईंग अँड नेव्हर स्टॉप, अँड यू कॅन कीप ऑन गोईंग, यू कॅन मेक इट टू द टॉप. म्हणजे जर तुम्ही तसंच प्रयत्नशील राहिलात तर काय होईल की तुम्ही नक्की एक ना एक दिवशी यशाचं शिखर गाठणारच. So, move towards the second stanza. Life is full of mountains, some are big and some are small. आपलं हे काही लाईफ आहे, हे काही जीवन आहे, ते काय आहे? त्या जीवनामध्ये कित्येक वळण येतच राहतात, टर्निंग पॉइंट येतात, काही अनसक्सेसफुल गोष्टी घडतात, अपयशी ठरतो. म्हणून आपण तिथे थांबायचं नाही. हे आपलं लाईफ काय आहे? फुल ऑफ माउंटेन्स. तर माउंटेन्स म्हणजे याचा अर्थ काय? आपल्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम येतच राहतात, अडथळे एकच राहतात. म्हणजे बघा, माणसाला एकदा ठेस लागली की माणूस काय होतो? हुशार होतो. तसं जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, काही प्रॉब्लेम छोटे असतात, काही मोठे असतात, पण आपण थांबायचं नाही. कारण जीवन हा एक काय आहे की प्रवास आहे. लाईफ इज अ जर्नी. सो लेट अस मूव टुवर्ड्स द सक्सेस. बट इफ यू डोंट गिव्ह अप, आणि जर तसे काहीतरी अडथळे आले आणि त्या अडथळ्यांना तुम्ही न डगमगता जर तसंच प्रयत्नशील राहिलात, तर यू कॅन
ओवरकम देम ऑल आणि ते जे काही प्रॉब्लेम्स येतात त्यांना पण तुम्ही काय करता की ओवरकम करू शकाल. सो लाईफ इज फुल ऑफ माउंटेन्स, सम आर बिग अँड सम आर स्मॉल, बट इफ यू डोंट गिव अप यू कॅन ओवरकम देम ऑल. एक पर्याय, आता यशाकडे जात असताना एक दरवाजा झाकला की दुसरे हजारो दरवाजे उघडे असतात, पण आपण काय करतो की एकच दरवाजा खटखटत असतो. आता बघा, एक मुंगी ती एक छोटस काहीतरी तुकडा घेऊन जात असते, ते किती वेळा पडते, एक भिंतीवरती जात असते, भिंतीवर चढत असताना ते किती वेळा खाली पोचवते, पण ते प्रयत्न सोडत नाही, ती पोचतेच तिथं. तसंच आपण पण एकदा अपयश आलं की आपण सोडून द्यायचं नाही, प्रयत्न करतच राहायचं, नवीन नवीन वाटा शोधत आपण प्रयत्नशील होऊन काय करायचं की यशाकडे आपण चालतच राहायचं. सो लाईफ इज फुल ऑफ माउंटेन्स, सम आर बिग अँड सम आर स्मॉल, बट इफ यू डोंट गिव अप यू कॅन ओव्हरकम देम ऑल. तुम्हाला माहित असेल नेपोलियन बोनापार्टे एक मोठा, तो एक किंग किंवा नाईट, एक शूरवीर होता. तो कधीही युद्ध हारला नव्हता, कधीही युद्धामध्ये तो डिफीट झाला नव्हता. तो एकदा काय होतं की युद्धामध्ये हारतो, युद्धामध्ये हरल्यानंतर त्याला वाटतं की माझं सगळं साम्राज्य मी लूज केलं, म्हणजे सगळं साम्राज्य माझ्या हातातून गेलं, श्रीमंती संपत्ती जे काही होतं ते सगळं गेलं. म्हणून तो काय करतो की युद्धामध्ये हरल्यानंतर एका रूममध्ये जातो, अंधाराची कोठडी असते, तिथे बसतो, निराश होऊन माझ्या हातात काहीच नाही, मी एवढा मोठा योद्धा होतो पण हे एक छोटंसं युद्ध मला जिंकता आलं नाही, म्हणून तो काय करतो की नैराश होऊन बसतो. नैराश होऊन बसताना बसल्यानंतर त्या रूममध्ये एक असं किरण येत असतं सूर्याचं, आणि त्या उजेडामध्ये एक स्पायडर असतं, स्पायडर असतं, आणि ते स्पायडर काय करतं की त्याचं नेट बांधत असतं, जाळं बांधत असतं. ते जाळं बांधता बांधता तो त्याची नजर त्या स्पायडरकडे जाते, आणि ते स्पायडरकडे बघत असताना ते स्पायडर काय करत असतं, जरा वर जातं आणि खाली पडतं, जरा वर जातं आणि खाली पडतं, आणि जरा वर जातं आणि खाली पडतं. ते हे तो निरीक्षण करतो, त्याला काय कळतं, त्याला काय बोध होतो, एक छोटस किडा, छोटस कीटक 7 वेळा प्रयत्न करतं पण प्रयत्न सोडत नाही, ते 8व्यांदा का होईना ते वरती पोचतं. आपण तर माणसं आहोत, एकदा आपण यश आलं म्हणून काय झालं, अनेकदा आपण प्रयत्न करायचं असं त्याला बोध होतो. तसंच आपण पण जीवनमध्ये काही अडथळा आलं तर आपण थांबायचं नाही, हेच इथे काय आहे की या कवितेचा सारांश आहे. सो कीप ऑन गोईंग, ट्राय नॉट टू स्टॉप, म्हणून आपण काय करायचं की कीप ऑन गोईंग, चालतच राहायचं. आपल्याला पळता येत नाही तर चालत राहायचं, चालता येत नाही तर सरपडत राहायचं, पण यश आपल्याला मिळतच. व्हेन यू कीप ऑन गोईंग यू कॅन मेक इट टू द टॉप, आणि जर तुम्ही असंच प्रयत्नशील राहून जर तुम्ही चालतच राहिलात तर काय होणार की एकदा तुम्ही यशाचं शिखर हे गाठणारच. आइन्स्टीन नावाचा विज्ञानी होता, तुम्हाला माहित असेल, त्याचं 80 वर्ष जे काही तो एक्सपिरियन्स केला होता, त्याची अख्खी प्रयोगशाळा एक्सपेरिमेंटलचे जे काही तो करून ठेवला होता, अख्खी प्रयोगशाळा जळून खाक होते, पण तो हार मानला नाही. उलट तो काय म्हटला, बरं झालं, कारण का जे काही मी 80 वर्षात चुका केली होते ते सगळे जळून काय झालं की खाक झालं, आता मी आणि नव्याने काय करेन, सुरुवात करेन. म्हणून आपण पण कुठेही थांबायचं नाही. आता जाता जाता रोडवरती स्पीड ब्रेकर येतात, स्पीड ब्रेकर काय कशासाठी येतात, आपलं जे काही स्पीड असतं ते कमी करतं. म्हणून हे जे काही अपयश येतात ते पण आपल्या वाटेमध्ये यशाच्या वाटेवरती काय आहेत की स्पीड ब्रेकर आहेत. सो कीप ऑन गोईंग, ट्राय नॉट टू स्टॉप, व्हेन यू कीप ऑन गोईंग यू कॅन मेक इट टू द टॉप. सो एक कविता आहे बघा हिंदीमध्ये, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सो हे काय आहे की कवितेचा सारांश आहे. सो हे कवितेवरती काही क्वेश्चन असले, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तो फर्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन वन मेक इट टू द टॉप. सो आन्सर इज, इफ यू कीप ऑन गोईंग अँड नेव्हर स्टॉप यू कॅन मेक इट टू द टॉप. म्हणजे काय, हाऊ कॅन वन मेक इट टू द टॉप, एकदा आपण कसं यशाचं
शकतो त्याचं उत्तर काय आहे इफ यू कीप ऑन गोइंग एंड नेवर स्टॉप यू कैन मेक इट टू द टॉप सो सेकंड क्वेश्चन व्हाट डज द पोएट मीन बाय लाइफ इज फुल ऑफ माउंटेन्स सम आर बिग एंड सम आर स्मॉल कवितेच्या सेकंड स्टांज मध्ये वी हैव सीन दैट Life is full of mountains, some are big and some are small. What it means? It means in our life we have many problems. Some are big and some are small. But if we don't give up and we can overcome them all. म्हणजे काय? Life is full of mountains, some are big and some are small. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे? It means in our life we have many problems. आपल्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, अडथळे येतात. त्यातले काही छोटे प्रॉब्लेम्स असतात, त्यात काही बिग प्रॉब्लेम्स असतात. पण त्यांना न डगमगता आपण जर पुढे चाललो तर आपण यशाचं शिखर पोहोचतो. सो थर्ड वन, मेक अ लिस्ट ऑफ राइमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएम मध्ये आलेले राइमिंग वर्ड्स कुठले आहेत? एक आहे स्टॉप अँड टॉप, देन नेक्स्ट वन स्मॉल ऑल. सो दीज आर द टू राइमिंग वर्ड्स. सो नेवर्स सॉरी विनर्स नेवर फाइट अँड क्विटर्स नेवर विन. म्हणजे जो कोणी जिंकणारा असतो तो कधीच थांबत नाही आणि जे कोणी थांबतं ते कधीच विन होत नाहीत. दिस इज द टुडेज अवर पोयम, डोंट गिव अप. सो आय होप यू अंडरस्टूड द पोयम. थँक यू. स्टे होम, स्टे हॅपी.